विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या सत्रामध्ये मी श्री वानखेडे सर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आणि मित्रांनो आज दिवस पस्तीसावा आहे घटक वर्तुळ वर्ग अर्थातच दहावा आहे उपघटक वर्तुळाच्या जीवांचे गुणधर्म क्षमता विधाने वर्तुळाच्या जीवांचे गुणधर्म समजणे व त्यांचा वापर करता येणे वर्तुळांच्या जीवांचे गुणधर्म समजणे व त्यांचा वापर करता येणे दिलेल्या गणितामध्ये किंवा प्रॉब्लेम सोडवताना त्याचा वापर कशाप्रकारे करता येईल त्याच्या या सेतू अभ्यासक्रमामधून आपण जाणून घेऊया मित्रांनो तर वेलकम टू एअर स्टुडंट टुडेज सेतू सिलेबस टॉपिक इज सर्कल अँड सब टॉपिक प्रॉपर्टीज ऑफ कॉड ऑफ अ सर्कल प्रॉपर्टीज ऑफ कॉड ऑफ अ सर्कल अँड कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स अंडरस्टँड दी प्रॉपर्टीज ऑफ कॉड ऑफ सर्कल अँड मेक यूज ऑफ देम understand properties of chord of circle and make use of them means util utilization of these properties of chord of circle utilization of the properties of a chord of a circle in problem unsolved problem to find the व्हॅल्यूज ऑफ रेडियस कॉडिसी लेट सी चला तर मग पाहूया आजचा सेतू अभ्यासक्रम काय आहे जरा आठवूया कोणतीही एक वर्तुळ वर्तुळाकार वस्तू घ्या दोऱ्याच्या सहाय्याने तिचा परीघ मोजा आता परीगावरून त्या वस्तूची त्रिजा काढा परीगावरून वस्तूची त्रिज्या काढायची आपल्याला एक वर्तुळाकार वस्तू घ्यायची समजा आपण एक बांगडी घेतली आणि दोऱ्याच्या सहाय्याने तिची त्रिज्या मोजली परीघ मोजला परीघ म्हणजे पूर्ण गोलाकार भाग जो असतो तो आता परीघावरून त्या वस्तूची त्रिज्या काढायची आहे तर कशा प्रकारे काढता येईल त्याचं सूत्र आहे आपल्याला माहितीच आहे त्या सूत्रावरून तर काढताच येते तर बघा आजचे महत्वाचे मुद्दे काय आहेत वर्तुळाचे जीवेचे गुणधर्म प्रमेय वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जो आहे तो जीवेला दुभागतो म्हणजे जीवेचे दोन समान भाग करतो आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ए बी ही जीवा आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची ओबी ही काय जीवा आहे जर रेख ओ पी लंब रेख लंब जीवा ए बी असेल तर ए पी एकूप रेख पी बी असते ए पी एक रूप रेख काय असते पी बी असते किंवा जेव्हा रेख ओ पी लंब जीवा ए बी असेल तेव्हा हे दोन रेषाखंड सारख्या मापाचे असतात कारण काय कारण वर्तुळाच्या केंद्रातून जिवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो म्हणजे जीवेचे दोन समान भाग करतो व्यत्यास काय आहे याचा आता या, या प्रमेयाचा वर्तुळाचा केंद्र व जीवे जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो वर्तुळाचा केंद्र म्हणजे ओ आणि जीवेचा मध्यबिंदू म्हणजे पी यांना जोडणारा रेषाखंड जीवेस काय असतो लंबा असतो म्हणून जर बिंदू पी हा जीवा एबीचा मध्यबिंदू असेल तर रेख ओ पी लंब जीवा ए बी असते पी हा जीवा ए बीचा मध्यबिंदू जर असेल तर ओ पी लंब जीवा ए बी असते हे झाले जीवेचे वर्तुळाचे जीवेचे गुणधर्म या ठिकाणी आपण वर्तुळाचे जीवेचे गुणधर्म पाहिले आहेत परत एकदा बघा नीट लक्ष द्या जर रेख ओ पी लंब ए बी असेल तर आपण असं ठामपणे सांगू शकतो की रेख ए पी एकरूप रेख पी बी असते आणि व्यत्यास पाहला के आपने जर पाहायला गेलो आपण याचा जर बिंदू पी हा ए बीचा मध्यबिंदू असेल हा पी बिंदू या ठिकाणी दिलेला आहे हा ए बीचा मध्यबिंदू असेल तर रेख ओ पी लंब जीवा ए बी असते शंभर टक्के हे खर खरं असते खरं आहे समजा चला तर मग पुढचा भाग लेट्स रिमेंबर टेक एनी सर्क्युलर ऑब्जेक्ट लाईक बँगल अँड मेजर इट्स सर्कमफ्रन्स विथ द हेल्प ऑफ थ्रेड दुरायचंच आहे आणि मोजा मोजायचं आहे आपल्याला अँड फाईंड इट्स रेडियस बाय यूजिंग सर्कमफ्रन्स फाईंड इट्स रेडियस बाय यूजिंग सर्कमफ्रन्स इम्पॉर्टंट पॉइंट्स प्रॉपर्टीज ऑफ कॉड्स ऑफ सर्कल प्रॉपर्टीज ऑफ कॉड्स ऑफ सर्कल Theorem is first. Theorem A perpendicular drawn from the center of a circle on its chord bisects the chords. Important theorem A perpendicular drawn from the center of a circle on its chord bisects the chord. Fin. The perpendicular drawn from the center of a सर्कल ऑन इट्स कॉर्ड, देन कॉर्ड बायसे होते दुभाग विभाग लेते सार भागा मधे दिस इज द थ्योरम, लेट्स रिपीट अगेन अ परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड, बायसेक्ट द कॉर्ड इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल एंड सेगमेंट ए बी इज कॉर्ड

Perpendicular to the chord. The segment joining the center of a circle and the midpoint of its chord is perpendicular to the chord. Therefore, if point P is midpoint of segment AB, then OP perpendicular chord AB. This is also important here. If point P is a midpoint of segment AB, सेगमेंट ओ पी परपेटिक्युलर कॉर्ड ए बी दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ सर्कल आता या ठिकाणी एकरूप जीवांचे गुणधर्म दिलेले आहेत आपल्याला मित्रांनो प्रमेय आहे हा एका किंवा एकरूप वर्तुळात एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात म्हणूनच आपण त्यांना एकरूप जीवा किंवा एकरूप वर्तुळात असणाऱ्या जीवा असं म्हणतो एका किंवा एकरूप वर्तुळात समान अंतरावर असतात आलं लक्षात एकरूप जेव्हा केव्हा होतात ते जेव्हा त्यांचं केंद्रापासूनच अंतर हे सारखं असते समान असते म्हणून त्यांना आपण एकरूप जेव्हा असे म्हणतो सोबतच्या आकृतीत ओ केंद्र असलेल्या सोबतच्या आकृतीत ओ केंद्र असल्या वर्तुळात रेख ओ पी लंब जीवा ए बी आणि रेख ओ क्यू लंब जीवा सी डी बघा या ठिकाणी ओ पी लंब ए बी आहे आणि ओ क्यू लंब सी डी आहे म्हणून जर ए बी एकरूप जीवा सी डी असेल तर ओ पी बरोबर ओ क्यू असते हे दोन जीवा एकरूप असतील ए बी आणि सी डी तर ओ पी आणि ओ क्यू हे अंतरसुद्धा कसं असते सारखं असते व्यत्यास काय बघा एका किंवा एकरूप वर्तुळ वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात म्हणून जर ओ पी बरोबर ओ क्यू असेल तर रेक ए बी एकरूप जीवा ए बी एकरूप जीवा सी डी असते आलं लक्षात मित्रांनो या ठिकाणी सोबतच्या ब मध्ये बघा पुन्हा एकदा जर जीवा ए बी एकरूप जीवा सी डी असेल हे दोन जीवा या ठिकाणी जर एकरूप असतील तर त्यांचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजेच ओ पी बरोबर ओ क्यू हे सुद्धा सारखं असते या उलट व्यत्यास काय असतो उलट असतो व्यत्यास एकरूप वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून वर्तुल समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात म्हणजे वर्तुळ केंद्रापासून जर अंतर जर सारखं असेल ज्या दोन जीवांचं केंद्रापासूनचं अंतर जर सारखं असेल तर त्या जीवा ह्या एकरूप जीवा होतात म्हणजेच जीवा ए बी एकरूप जीवा सी डी असते अशा प्रकारे हे एक रूप जीवांचे गुणधर्म आहेत मित्रांनो प्रॉपर्टीज ऑफ कॉंग्रंट कॉर्ड्स थेरम कॉंग्रंट कॉर्ड्स आर इक्वे डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल कॉन्ग्रंट कॉर्ड्स आर इक्वे डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल दिस इज द थेरम इन ॲडजॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी अँड सेगमेंट ओ क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड सी डी दीज आर दू कारड ए बी एंड सी डी इफ कॉड ए बी कॉन्ग्रुन कॉड सी डी देन ओ पी इक्वल टू ओ क्यू हियर लेट्स सी अगेन सेगमेंट ओपी परपेंडिकुलर कॉर्ड ए बी एंड सेगमेंट ओ परपेंडिकुलर परपेंडिकुलर कॉर्ड सी डी इफ कॉर्ड ए बी कॉन्ग्रंट कॉर्ड सी डी देन ओ पी इक्वल टू ओ क्यू पनवर्स द कॉर्ड इक्विड डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इफ ओ पी इक्वल टू ओ क्यू देन कॉर्ड ए बी इक्वल टू कॉड्स सी डी और कॉर्ड ए बी कॉन्ग्रंट कॉड सी डी पर बगू या थेरम कांग्रेन कॉर्ड्स आर इक्विड डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इफ एडजॉइनिंग फिगर ओ इज देंटर ऑफ द सर्कल Then segment OP perpendicular chord A B and here segment OP perpendicular chord A B and segment OQ perpendicular chord C D. If these two chords are congruent, then its uh, distance from the center also congruent. Therefore, OP equal to OQ. Conversely, the chord equidistance from the center of a circle if ओ पी इक्वल टू ओ क्यू देन दिस टू कॉर्ड्स आर आल्सो कॉन्क्रोंट देअर फोर कॉर्ड ए बी कॉर्ड सी डी नमुना उदाहरण आहे या ठिकाणी एका वर्तुळाची त्रिज्या वीस सेमी आहे या वर्तुळाची एक जीवा वर्तुळाच्या केंद्रापासून बारा सेमी अंतरावर आहे तर त्या जीवेची लांबी ठरवायची आहे आपल्याला जीवेची लांबी ठरवायची आहे मित्रांनो जीवेची लांबी काढायची आहे तर आपल्याला पी डी काढूया पहिले प्रथम आकृती बघा काळजीपूर्वक वर्तुळाचे केंद्र ओ असून ओ पी जीवा ओ पी लंब जीवाय सी जी डी आहे ओ पी वीस सेंटीमीटर आहे ओ डी वीस आहे आणि ओ पी बारा आहे ओ डी वीस आहे आणि ओ पी बारा आहे या ठिकाणी काटकोण त्रिकोण तयार झालेला आहे कारण आपल्याला माहित आहे की वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेवर टाकलेली जी रेषाखंड असते ती जिवेला लंब असते म्हणून त्रिकोण ओ पी डी हा त्रिकोण होईल म्हणून पायत्यागुरूच्या प्रमेयानुसार ओडी वर्ग बरोबर ओ पी वर्ग अधिक पी डी वर्ग या दिली किमती टाकूयात टाकल्यानंतर काय मिळेल आपल्याला वीसचा वर्ग बरोबर बाराचा वर्ग अधिक पिढीचा वर्ग म्हणजे चारशे बरोबर एकशे चौवेचाळीस अधिक पी डी वर्ग आणि आपण जेव्हा यांची आपण सोडू तर काय मिळेल सोडवल्यानंतर एकशे चौवेचाळीस अधिक पी डी वर्ग बरोबर चारशे म्हणून पी डी वर्ग बरोबर किती चारशे वजा एकशे चौवेचाळीस आणि हे येते दोनशे छप्पन म्हणून पी डी बरोबर सोळा सोळा काय आहे दोनशे छप्पनचे वर्ग मूळ आहे परंतु सी पी बरोबर पी डी आहे वर्तुळ केंद्रापासून जीवीवर टाकलेले लांब जीवेला दुबागतो सी पी बरोबर सोळा पी डी बरोबर सोळा म्हणून सी पी बरोबर सोळा म्हणून सी डी बरोबर या दोघांची बेरीज सी पी अधिक पी डी सोळा अधिक सोळा बत्तीस म्हणून जीवेची लांबी अशा प्रकारे बत्तीस होईल सॅम्पल एक्झाम्पल हिअर in a circle which uh, with radius 20 cm chord cd is at distance 10 cm from the center then find the length of the chord uh, solution in a circle with center o segment op perpendicular perpendicular chord ab segment op perpendicular chord ab here cd is the chord एंड ओपी परपेटिकुलर सी डी है तो यह इन राइट एंगल ट्रैगल ओपीडी बाय थ्योरम बिकॉज ट्रैगल ओ सी डी हियर पी

देर फोर बायिंग पायथेको थ्योरम ओडिज ओडी इक्वल टू ओपी स्क्वेयर प्लस पी डी स्क्वेयर पुटिंग द वैल्यू ऑफ ओडी एंड ओपी गिव्स पी डी इक्वल टू 256 हंड्रेड एंड फिफ्टी सिक्स देर फोर इक्वल टू 16 बाय टेकिंग स्क्वेयर रूट बाय टेकिंग स्क्वेर रूट ऑफ द बोथ सैड्स पी डी इक्वल टू सिटीन दे बट

प्रश्न पहिला खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे मित्रांनो पहिला आहे एका वर्तुळाची त्रिज्या पाच सेंटीमीटर असून त्याच्या एका जिवेचे केंद्रापासूनचे अंतर तीन सेंटीमीटर आहे तर जीवेची लांबी काढायची आपल्याला काय काढायचे जीवेची लांबी त्यासाठी पर्याय दिलेले आहेत पाच सेंटीमीटर दहा सेंटीमीटर सहा सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर तर समजा सपोज समजा हे एक वर्तुळ काढलेलं आहे आपण या ठिकाणी आणि प... या वर्तुळामध्ये त्रिज्या पाच आहे आणि केंद्रापासूनचं अंतर आहे तीन हे नाही जमलं परत काढूया समजा एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळा वर्तुळाचे केंद्रापासूनचे अंतर त्या जीवेचे आहे तीन हे अंतर आहे तीन सेंटीमीटर आणि आपल्याला त्रिज्या दिलेली आहे पाच सेंटीमीटर हे पाच आहे या ठिकाणी फॉर्म होणारा जो ट्रँगल आहे हा राईट अँगल ट्रेंगल ट्रँगल आहे आपल्याला ही बाजू काढायची तर काय होईल मग पाचचा वर्ग म्हणजे पंचवीस वजा तीन करूया या ठिकाणी कर्णाचा वर्ग कारण राईट अँगल ट्रँगल झाला म्हणून बायथ्यागुरच्या प्रमाणानुसार पायथ्यागुरूच्या प्रमेयानुसार काय होईल पंचवीस वजा सोळा पंचवीस वजा सॉरी नऊ पंचवीस वजा नऊ तीनचा वर्ग नऊ म्हणजेच पंचवीस वजा नऊ बरोबर किती आलं सोळा आलं सोळा म्हणजे वर्गमुळं सोळा म्हणजे चार आणि चारच्या दुप्पट केलं तर जीवा मिळून जाते आपल्याला म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन झालं डी आठ सेंटीमीटर एका वर्तुळाची त्रिजा पाच सेमी असून त्याच्या एका जीवेची केंद्रापासूनचे अंतर तीन सेंटीमीटर आहे तर त्या जीवेची लांबी किती असेल आठ सेंटीमीटर असेल मित्रांनो काय केलं आपण पायथ्यागुरच्या प्रेमाचा वापर करून ते काढलेलं आहे त्यानंतर सेकंड वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुबावतो अशा प्रकारचं हे दुसरा स्वाध्याय झाला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शन फ्रॉम दी फॉलोईंग क्वेश्चन्स फर्स्ट इन अ सर्कल विथ रेडियस फाय सी एम कॉर्ड इज ॲट डिस्टन्स थ्री सी एम फ्रॉम द सेंटर दॅन फाईंड द लेंथ ऑफ द कॉर्ड वरच्या वरील केल्याप्रमाणे बघा या ठिकाणी सुद्धा काही मग ऑप्शन करेक्ट ऑप्शन इज एट सी एम बिकॉज ड्रॉन सर्कल एंड कॉर्ड विच इज थ्री सी एम लॉन्ग फ्रॉम सेंटर एंड रेडियस इज फाइव, देर बाय पाइथागोरस because this triangle is right angle triangle therefore by pythagoras pi square minus 3 square pi square minus 3 square equal to x suppose this is x 25 minus 9 equal to 16 and uh, root of 16 equal to 4 वैल्यू ऑफ देंथ ऑफ द कॉर्ड इज इक्वल टू एट करेक्ट ऑप्शन इज डी सैकंडिकुलर ड्राउन फ्रॉम देंटर ऑफ द कॉर्ड बायसेक द कॉड बायसेक दश्न दूसरा है मित्रों खाल उप प्रश्न सोड़वा पी केंद्र असलेल्या वर्तुळाचे वर्तुळाच्या जीवा ए बीची लांबी पंधरा सेंटीमीटर आहे जर रेख ओ पी लंब जीवा ए बी असेल तर क्यू बी काढायचं आहे आपल्याला क्यू बी त्याचप्रमाणे दुसरं आहे एका वर्तुळाचे केंद्र पी असून त्याची त्रिज्या दहा सेमी आहे तर जर त्या वर्तुळाच्या एका जीवीची लांबी बारा सेमी असेल तर ती वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे हे दोन्ही प्रश्नासाठी आपल्याला पायथ्यागृच्या प्रमेयाचा वापर करावा लागेल त्या प्रमेयानुसार आपल्याला हे दोन्ही प्रश्नाचे उत्तर काढता येईल आणि तिसरा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत सी केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख डीई जीवा आहे रेख सी एफ लंब डीई जर वर्तुळाचा व्यास वीस सेंटीमीटर आणि वीस सेंटीमीटर आणि डी सोळा असेल व्यास किती वीस आहे आणि डी सोळा असेल तर सी एफ किती हा प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडणारी प्रमेय आणि गुणधर्म आठवून लिहा आता समजा या ठिकाणी आता तिसरं बघूया पहिल्यांदा आपण तिसरं गणित काय आता या ठिकाणी डीई ही जीवा आहे सी एफ लंब आहे डी ला अशा प्रकारे ही रचना आहे सगळी वर्तुळाचा व्यास आहे वीस म्हणून त्रिज्या किती होईल व्यासाचे निम्मे त्रिज्या असते म्हणजे दहा या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करून आपल्याला हे सोडवता येईल डीई किती आहे सोळा आहे डी सोळा आहे एकूण जी व्हीची लांबी सोळा आहे तर डी एफ किती डी एफ आठ आठ एट त्याच्यानंतर पाय पायथ्यागोरस्थिरम पायथ्यागुरच्या प्रमेयाचा उपयोग करून कारण सी एफ डी हा काटकोन त्रिकोण होईल आणि काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणून या ठिकाणी आपण डी सीचा वर्ग करू शकतो डी सीचा वर्गाबरोबर सी एफचा वर्ग आहे देख डी एफचा वर्ग म्हणून आपल्याला सी एफ काढायचा या ठिकाणी म्हणून सी एफचा वर्ग बरोबर सी एफ चा वर्ग बरोबर डी सीचा वर्ग वजा डी एफचा वर्ग म्हणजेच आपण किंमत टाकूया डायरेक्ट दहाचा वर्ग वजा आठचा वर्ग म्हणजेच काय शंभर वजा चौसष्ट म्हणजेच किती छत्तीस छत्तीसचे वर्ग मूळ सहा म्हणून सी एफ बरोबर किती मिळणार आपल्याला सी एफ बरोबर मिळते सहा इन शॉर्ट म्हणजे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी त्याची हिंट दिली ती तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित सोडवा त्याच्यानंतर पहिलं गणित असंच आहे पी केंद्र असल्या वर्तुळामध्ये जीवाय बी चीला लांबी पंधरा आहे आता बघा या ठिकाणी हे अंतर कमी आहे त्याच्यामुळे काढता येणार नाही व्यवस्थित जीवा ए बी पंधरा आहे आणि पी क्यू हे लंबा आहे जीवेवर जीवा ए बी आहे पी केंद्र आहे वर्तुळाचा आता आपल्याला काय विचारलं क्यू बी विचारलं क्यू बी जिवा ए बीची लांबी पंधरा आहे आता काय करते लंब टाकलेला लंब काय करते जिवेला दुभागते म्हणून क्यू बी किती होईल पंधराच्या निमे म्हणजे सात पॉईंट पाच क्यू बी किती होईल सात पॉईंट पाच कारण जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभाकतो पी क्यू प पर्टिक्युलर ए बी आहे ना म्हणून क्यू बी बरोबर किती होईल सात पॉईंट पाच अशाच प्रकारचं दुसरंही करायचं मित्रांनो आणि हे पूर्ण वयीमध्ये लिहून घ्यायचं Solve the following sub questions uh, in a circle with center P. Uh, P chord AB is length fifteen cm. If segment uh, PQ perpendicular uh, perpendicular chord AB, then find QB. Here also P is the center of circle, and uh, PQ is a perpendicular drawn from this center P right? PQ here PQ here PQ is perpendicular called AB if uh, AB equal to 15 cm then QB equal to half of AB therefore QB equal to 7.5 because because the perpendicular drawn from the center of the chord and uh, chord divides chord chord divides into two parts two equal parts therefore qb equal to 15 by 2 is equal to 7.5 <coughs> in third problem let's see first second problem in a circle with center p and radius uh, is 10 cm if one chord of the if one of the chord is uh, length 12 cm then find the distance of the chord from the center this is uh, also solved by using pythagoras theorem and here already diagram is uh, here therefore इन प्रॉब्लम से थर्ड लेट सी इन द एडजनिक फिगर इन सर्कल विथ सेंटर सी एंड कॉर्ड डी डीई सेगमेंट सी एफ परपेंडिकुलर कॉर्ड डी इफ डायमीटर ऑफ सर्कल इज ट्वेंटी सी एम एंडी सिक्सटीन सी एम देन फाइंड सी एफ लेट सी हियर इन शॉर्ट स्टूडेंट हियर सी पी इज द पर्पेटिकुलर कॉड ए बी देर फॉर द ट्रैंगल मेड सी एफ डी इज राइट एंगल ट्रैंगल हियर सी एफ डी इन सी एफ डी बायजिंग पाइथेगोरस बायजिंग पाइथेगोरसोरस

इज इक्वल टू डीसी स्क्वेयर माइनस डीसी स्क्वेर माइनस डीएफ स्क्वेयर एंड बाई पुटिंग द वैल्यू ऑफ डी सी एंड वी गेट सी एफ इक्वल टू डीसीक्वल टू टेन बिकॉज डायमीटर ऑफ सर्कल इज ट्वेंटी देर फॉर रेडियस इज टेन टेन स्क्वेर इक्वल टू हंड्रेड माइनस डी एफ स्क्वेर डी एफ इज डीएफ इक्वल टू हाफ ऑफ डीई देर फॉर एट स्क्वेर डीएफ इक्वल टू एट देर फॉर एट स्क्वेर मीन्स सिक्सटी फोर सिक्स्टी फोर लिहूया या ठिकाणी हंड्रेड मायनस सिक्स्टी फोर इक्वल टू थर्टी सिक्स देअर फोर सी एफ ओनली सी एफ इक्वल टू सिक्स सी एफ इक्वल टू सिक्स सी एफ मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आजचा हा सेतू अभ्यासक्रम संपलेला आहे हे जे स्वाध्या आपण बघितले हे पूर्ण तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्याच्या सत्रामध्ये आणि तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांना सांगा भेटूया उद्याच्या सत्रामध्ये धन्यवाद